वासिनेतील सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख रवींद्र भोईर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. शहापूर तालुका काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी रवींद्र भोईर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शेख, आबा देशमुख, लक्ष्मण घरत, ज्येष्ठ नेते गजानन बसवंत, युवक तालुका अध्यक्ष अंकुश भोईर, तालुका उपाध्यक्ष नौशाद शेख, माजी शहर अध्यक्ष शांताराम धामणे उपस्थित होते. दरम्यान रवींद्र भोईर यांची काँग्रेसचे वासिन शहर अध्यक्ष तर शांताराम धामणे यांची वासिन विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी जाहीर केले. आज वाशिम येथील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेमध्ये ज्यांनी अनेक वर्ष काम केलं ते वाशिमचे माजी उपशहर प्रमुख श्री रवींद्र भोईर आज आपल्या काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. वाशिममध्ये शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले आणि संघटना त्या ठिकाणी त्यांनी वाढवलेल्या आहेत. रवींद्र भोईर हे मूळचे वाशिमचे रहिवासी आहेत आणि या भागामध्ये विविध सामाजिक उपक्रम त्यांनी या अगोदर सुद्धा राबवलेले आहेत, आताही राबवत आहेत. परंतु या माध्यमातून शिवसेनेमध्ये असताना त्यांनी आता काही ठिकाणी सामाजिक काम मात्र त्यांचं चालू आहे, परंतु आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करून या काँग्रेस पार्टीसाठी काम करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्या संदर्भामध्ये आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष इम्रानबाई शेख आणि लक्ष्मणजी घरत यांनी याबाबत मला सूचनाही केली की अशा अशा पद्धतीची व्यक्ती आपल्या काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. रवींद्र भोईर यांचा काँग्रेस प्रवेश झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीची ताकद आपल्याला वाशिम शहरामध्ये मिळणार आहे आणि त्या माध्यमातून 2 वर्ष ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला आहेत, त्या माध्यमातून आपल्याला तिथं ताकद वाढवायची आहे. कदाचित त्याही अगोदर जर नगर पंचायत किंवा नगर परिषद जर झाली तर लवकर इलेक्शन येऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते आपल्या सोबत असणं अत्यंत गरजेचं होतं. या अगोदर सुद्धा शांताराम धामणे यांनी चांगल्या पद्धतीनं अत्यंत पडत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सांभाळलेला आहे, वाढवलेला आहे. अनेक माणसं त्यांच्या सोबत मध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीमध्ये आली. आता आपण सत्ताधारी पक्ष आहोत, महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या माध्यमातून आपला सत्तेमध्ये वाटा आहे आणि या माध्यमातून या सत्तेचा फायदा काँग्रेस संघटन अधिक मजबूत कसा होईल या दृष्टिकोनातून आदरणीय आपले प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब आणि सर्व सहकारी तशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा आपले पक्ष संघटन कसे वाढेल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि म्हणून सातत्यानं आपले आबा देशमुख असतील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष किंवा नाना असतील, बसून नाना यांचं सातत्यानं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन असतं की नवीन माणसं जोडा. कारण काँग्रेसच्या संदर्भामध्ये आतापर्यंत आपण जर बघितलं तर नवीन माणसं किंवा तरुण माणसं आपल्याकडे कमी आहेत आणि दुर्दैवानं याच जो नवीन मतदारांचा टक्का आहे या नवीन मतदारांच्या टक्क्यामध्येच खरं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर आणि देशामध्ये सुद्धा बदल झाला आणि हा जो नवीन मतदार आहे हा नवीन मतदार काँग्रेसमध्ये आकर्षित झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अगदी केंद्रीय स्तरावर आणि प्रदेश स्तरावर सुद्धा प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच माध्यमातून आपणही अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू केले आहेत. रवींद्र भोईर आज या ठिकाणी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचं आपण शहापूर तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतोच आणि त्यांना जबाबदारी सुद्धा देणार आहोत आणि या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं काँग्रेस पार्टी वाशिम शहरामध्ये कशा पद्धतीची वाढेल या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये काही संकल्पना असतील त्या संकल्पना त्यांनी राबवाव्यात. काँग्रेस पार्टीचं संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्वातंत्र्य देत असतो, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं आणि ज्या आपला पक्ष कशा मोठ्या पद्धतीनं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तर त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना स्वातंत्र्य देणार आहोत. आज ते आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहापूर तालुका काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. मी आपले ज्येष्ठ नेते आदरणीय बसवंत नाना आणि त्याबरोबर राबा यांना विनंती करतो की आपण रवींद्र भोईर यांना या ठिकाणी आपल्या काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. बेटा झेंडा कुठे घेऊ ना. या काँग्रेस पार्टीमध्ये जे मला ते स्थान दिलं ते मी भरपूर मला काय जे वाटतंय ते त्याच्यातून मी काम करत राहणार. मला ती पार्टीला जे काय द्यायचं आहे किंवा त्या पार्टीसाठी मला काय करायचं आहे ते मी सातत्याने करत राहीन आणि माझा पक्ष हा कसे वाढेल आणि
जवान रक्त हे लहान लहान जे जवान रक्त पूर्ण जे आहे त्यांना कसे आपल्या पार्टीमध्ये घ्यायचं ते मी सातत्याने काम करत राहील. आणि जे काही कोणाला गोर गरीबाचं काय काय प्रश्न जर असतील तर ते नक्की मी त्या पक्षाच्या मार्फत मी सोडवत आहे. एवढं दोन शब्द मी बोलतोय. खरोखर अतिशय आनंद होत आहे. वाशिमचे स्थानिक भूमिपुत्र सन्माननीय रविशेठ भोईर ज्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी जे आता मगाशी विचार मांडले की या तळागाळातल्या जनतेस न्याय देण्यासाठी ते बरोबरीने प्रयत्न करतील आणि हा काँग्रेस पक्ष वाशिम परिसर आणि वाशिममध्ये मोठ्या रूपाने तरुणांना घेऊन मोठ्या रूपाने काँग्रेस पक्ष वाढीसाठी ते प्रयत्न करतील. मला अतिशय असा आनंद होतोय की मला वाटतं 1992-93 घटना असेल, मी खडूला राहायचो त्यावेळेला वाशिममध्ये शिवसेनेमध्ये इतर लोक होती, स्थानिक लोक नव्हती. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी दिली की तुम्ही वाशिममध्ये स्थानिकांना आणा आणि त्यावेळेला जी 3 नंबरची शाखा मला वाटते तिथेशी ज्यावेळेला ही तरुण मंडळी होती त्यावेळेला प्रकाश असेल वासुदेव असेल त्यावेळेला हे रविशेठ सुद्धा होते आणि मला वाटायचं की ह्या तरुणांना कुठली संधी मिळाली पाहिजे. मला वाटते शिवसेनेने त्यांनी काम केलं असेल, शिवसेनेचं 80% समाजकारण त्यांनी केलं असेल पण कुठेतरी त्यांना कुचंबण होत असेल किंवा त्यांना ज्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असेल तसं त्यांना होत नव्हतं असं त्यांना आत्म वाटत असं. आणि आमच्या ठाणे जिल्ह्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय इम्रान भाई त्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी अतिशय योग्य आणि धाडसी निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं भविष्यामध्ये त्यांच्या रूपाने एक अनमोल हिरा आपल्याला वाशिममध्ये सापडलेला आहे आणि म्हणून मी अतिशय स्वतःला धन्य समजतो की ज्या काँग्रेस पडत्या काळामध्ये मी असेल, शांताराम धामणे साहेब असतील, इम्रान भाई असतील, त्यांचे सहकारी सर्व सहकारी असतील, आम्ही काँग्रेस तिथ्याशी टिकून ठेवली पण काँग्रेस वाढी करता आता खऱ्या अर्थाने रवींद्र भोईर यांच्या मार्फत तिथेशी चालना मिळेल. आणि मी शांताराम धामणे यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो आणि त्यांना मी शुभेच्छा पण देतो. कौतुक अशा करता की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून वाशिम शहर अध्यक्ष हे सन्माननीय रवींद्र भोईर यांना दिलं आणि स्वतःहून त्यांनी विभाग अध्यक्ष पद स्वीकारलं आणि म्हणून मगाशी रवींद्र भोईर यांनी सांगितलं की मी आणि शांताराम आम्ही जर तिथे आहोत तर कुठल्याही प्रकारे आम्हाला भीती नाही आणि आम्ही काँग्रेस पक्ष दोघं एकमेकाला साथ देऊन वाढू. आणि खरोखर ह्या दोघांनी माझ्या मनापासून शुभेच्छा आहे काँग्रेसचा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आणि आशीर्वाद सुद्धा माझे नेहमी राहतील. धन्यवाद. जय हिंद.